वादळी वाऱ्यामुळे कुसनाळे येथील निराश्रित जनतेसाठी श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीने सहाय्य सदर सहाय्य निधी कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते नुकताच वितरण कुसनाळे येथे करण्यात आले. नुकत्याच झालेल्या वादळी वारे व पावसामुळे कुसनाळे येथील चिदानंद कांबळे, सुवर्णा मादार, नागाव मादार, महादेवी मादार व अन्य कुटुंबाच्या घरातील छत वाऱ्यामुळे उडून गेले आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी त्यांना वादळी वाऱ्याचा नुकसानीचा मोबदला म्हणून कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील हे श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीने मदतीचा धनादेश वितरण करण्यात आला. यावेळी कागवाडचे तहसीलदार राजेश बुरली, कागवाडचे PSI BM रबकवी, कंत्राटदार नानासाहेब एतवाडे, अण्णासाहेब पाटील, जयपाल एरंडाळे, संजय तेलसिंग, अमित पाटील, विजय खनिकुडे, सुभाष अतनी, चिदानंद अतनी, अशोक नांदणे, दादा गुरव, काशीबाई गुरव, शोभा गुरव, प्रकाश दुगे, संदीप मगदूम, रत्नाकर गुरव, विनयश्री मगदूम, महादेव कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पंच न्यूजसाठी कुसनाळहून संतोष कामत.